कृपाल तुमानी ने आज पत्रकारों से विविध मुद्दों पर संवाद साधा। इस दौरान पत्रकारों द्वारा पूछे सवाल पर बोलते हुए तुमानी ने कहा कि राज्य को कई परियोजनाओं के लिए केंद्र सरकार से फंड मिलता है। करोड़ों रुपए के काम को केंद्र ने जो मंजूरी दी है उसे लेने के लिए मुख्यमंत्री एकनाथ शिंदे को दिल्ली जाना पड़ा है। बरोबर आहे, मुख्यमंत्र्यांना दिल्लीला जावं लागते, कारण दिल्लीचा जो पैसा असतो, जो राज्याच्या प्रोजेक्ट करता लागणारा निधी हा केंद्र सरकारकडून मिळत असतो। कधी 50-50 शेअरिंगमध्ये असतं, कधी 70-30 असतं, कधी 60-40 असतं। ते प्रोजेक्ट मंजुरी करता ते केंद्रामधून मंजूर होतात। त्याकरता आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी आतापर्यंत लाखो करोड रुपयाची कामं हे केंद्राकडनं मंजूर करून आणलेले आहेत। हा विषय हा श्रेष्ठींचा विषय आहे। तिन्ही पक्षाचे सर्वोच्च नेते बसून काय निर्णय करायचा तो काही अजून कोणताही निर्णय झालेला नाही आहे। आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बसतील आणि तो निर्णय करतील। कुठेतरी असं वाटते की भाजप त्या जागेवर दावा करते असं दिसून येत आहे, त्यामुळे कुठेतरी शिंदे गटाची जागा खुकली जाईल असं काहीच होणार नाही। जे काही ठरलं असेल तीन नेत्यांमध्ये याच्यापूर्वीच ठरलेलं आहे, त्याप्रमाणे निर्णय होईल। सर्वांना योग्य न्याय मिळेल, तिन्ही पक्षाला योग्य न्याय मिळेल। न्याय असा आहे की शिवसंकल्प यात्रा ह्या आता फर्स्ट फेजमध्ये 10 ठिकाणी होते आहे, त्यानंतर 27-28 पक्षाचं राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे आणि त्यानंतर परत दुसरा टप्पा फेब्रुवारीमध्ये सुरू होणार आहे। तर पहिले 10 मतदारसंघ झाले, त्यातल्या काल 2 सभा मावळ आणि शिरूळमध्ये पुण्यात जिल्ह्यामध्ये झालेल्या आहे। 10 तारखेला पण परत सभा आहे, त्या वेगवेगळ्या 8 तारखेला सभा आहे, 10 तारखेला असं करत करत दुसरा टप्पा हा परत फेब्रुवारीच्या 2 तारखेपासून सुरू होणार आहे। तर त्यावेळेला रामटेक झालं, त्याचप्रमाणे आमच्या भावनाताईचा यवतमाळ झालं, ठाणे आहे, मुंबई आहे, पालघर आहे, या प्रकारच्या कल्याण आहे, याच्या सभा ह्या सर्व दुसऱ्या टप्प्यामध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत।